आता बातमी सविस्तर. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन या ठिकाणी एका 26 वर्षीय भारतीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची, दोन बुरखाधारी सशस्त्र हल्लेखोरांनी हा हल्ला केलेला आहे. गुरुवारी याकिमा सिटीमधील गॅस स्टेशनजवळील एका दुकानात ही घटना घडलेली आहे. हत्या करण्यात आलेल्या भारतीय तरुणाचं नाव विक्रम जारियाल असून तो या दुकानात क्लार्क म्हणून काम करायचा. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास दोन बुरखाधारी दुकानात पोहोचले आणि लूट करण्यास त्यांनी सुरुवात केली. यावेळी हल्लेखोराने विक्रमच्या छातीत गोळ्या घातल्या. हा हल्ला वर्ण देशातून झाला नसल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. सुषमा स्वराज यांनी घटनेची दखल घेत अमेरिकेतील भारतीय दूतावासाला शक्य तेवढी मदत करण्याचा आदेश सुद्धा दिला आहे अशी माहिती या ठिकाणी मिळते. अमेरिकेत गोळी घालून या भारतीय तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळते आहे.